दिवसापूर्वी जसं तुम्ही उल्लेख केला की जे दुसऱ्या पक्षात गेले ते खरं तर काँग्रेसचे पदाधिकारी नव्हते, म्हणून ते मला असं चुकीचा शब्द वापरला. काही वर्षापूर्वीच ते काँग्रेस पक्षामधून दुसऱ्या पक्षात गेले होते किंवा काँग्रेस पक्षापासून अलिप्त राहिले होते. तर आज त्यांच्याकडे ना एमपीसीसीचं कोणतं पद होतं ना शहरात कोणतं पद होतं, तर ते तसं आता काँग्रेस पक्षाचे सदस्य पण नव्हते. तर मला असं वाटतं की दोन वर्षापूर्वी जी घटना झाली आहे त्याचा आपण पुन्हा पुन्हा का उल्लेख करतोय हा महत्वाचा मुद्दा आहे. आमचे जेवढे आहेत ते आमचं साबत आहे पक्ष आणि आमचे नगरसेवक आम्ही सगळे एकोर, पण जे नव्हतेच जे कधी नव्हतेच त्याची वाट का पाहावी, म्हणून हा प्रश्न मला असं वाटतं चुकीचा आहे मुळात. आणि जेव्हा कोणी येतं आमच्या पक्षात, आमचं पक्ष कुटुंब आहे, तेव्हा मोठ्या मनाने आम्ही त्यांना मान देतो. ही काँग्रेसची संस्कृती आहे आणि तेच आम्ही दिलं. पण आम्ही आम्हाला माहिती होतं की जे कधीच सक्रिय नव्हते ते अचानक कसे, आणि एक ठराविक पॅटर्न असतं काही लोकांचं की निवडणुकीच्या तोंडावर नेहमी असं काहीतरी करतात तीच लोक, ठराविक लोक. आणि मला असं वाटतं एवढं आपण नाही आता जनतेला मूर्खात काढू शकत, कारण का शेवटी कोणतीही इलेक्शन ही जनतेची इलेक्शन असते आणि जनता आपल्यापेक्षा हुशार आहे, त्यांना एक्झॅक्टली कळून चुकलं असतं की कोण कुठे काय कोण किती वेळा किती कुठे उडी मारतं. तर माझ्यापेक्षा जास्त आता जनताच उत्तर देईल. कामं काँग्रेसच्या वतीने होत आहे, आज काँग्रेसचे कार्यक्रमच सगळीकडे होत आहेत, दुसऱ्या पक्षाचे मला लोक खरंच दिसून येत नाही. म्हणजे तुम्ही सामान्य लोकांना विचारू शकता, आज ठिकठिकाणी काँग्रेसचं शाखा उद्घाटन होत आहे आणि आम्ही जनतेशी निघतो. आम्ही वरवर उंटावर बसून शेळ्या नाही हाकत, आम्ही ग्रासरूट लेवलला काम करतो आणि प्रत्येक गोष्टीची काही आम्ही एवढं भांडवल करत नाही, पण आमची कामं सुरू आहेत आणि सुरळीत सुरू आहेत हे तुम्ही जर जनतेत गेला तर तुम्हाला दिसून येईल. आज जर कोण असेल तर तो भाजप आहे.